आई मी पास झाला, माझा पहिला नंबर आला। छान झालं, सीता माईची तुझ्यावर कृपाच आहे। आता मला महिनाभर सुट्टी आहे, मी खूप मजा करणार। बरं बरं, थोडी मजा करा, थोडं काम करा। यांना पैशासाठी खूप हिंडावं लागतं रे, तूही त्यांच्या बरोबर जा, म्हणजे तेवढीच मदत होईल। त्यांच्या बरोबर फिरून काय मी भरजी हो? वृत्तांचे मे मधूनचे मे असं करू? दर्भ पळी पंचे पात्रे मुक्ता का घेऊन निंडू? आई मी इंग्रजी शिकतोय। शिक ना, इंग्रजी शिकायला तुला नको कोणी म्हटलं आहे, पण इंग्रजी शिकलं म्हणजे आपला धर्म सोडला पाहिजे का? इंग्रजांचा धर्मगुरु मराठी शिकतो, पण तो आपला धर्म सोडित नाही, लांब झगा सोडित नाही। महात्मा गांधी इंग्रजी शिकले नव्हते, पण ते पंचानेसत असत। लोकमान्य टिळक इंग्रजी शिकले नव्हते, पण त्यांनी पगडी सोडली नाही, संध्या सोडली नाही। मी नाही करणार संध्या, म्हणे सुरेख कपाळाला भस्म लावा, बळीतलं पाणी उडवा, त्याला बावळटपणा। अरे बाळ, असं बोलू नये। बरं का, आता तो इंग्रजी शाळेत जातो, नाही एखादी संध्या केली तर नाही का चालणार? अगं तू सुद्धा वेड्यासारखी काय बोलतेस, आपला बाळ इंग्रजी शिकतो म्हणून तो आई वडिलांना विसरला तर चालेल का? धर्म हा आई वडिलांपेक्षाही श्रेष्ठ आहे। एक वेळ आई वडिलांना विसरलास तरी चालेल, पण धर्माला विसरू नकोस। आज लहान आहेस, उद्या मोठा झालास, बायका मुलं झाली आणि एखाद्या संकटात सापडलास, म्हणजे मग देव आठवेल, धर्म आठवेल। मुलगा घरातून पळून गेला म्हणजे लोक माझ्याकडे भविष्य विचारायला येतात, तेव्हा त्यांना देव धर्म सर्व काही आठवत। आणि पुन्हा हे केस कशाला ठेवलेस? तुला सांगून आलो होतो की केस काढून टाक म्हणून। थांब, मी महादून हव्याला बोलून घेऊन येतो। आजकाल सगळेच आपल्या धर्माची चेष्टा करत आहेत, पण लवकरच अशी वेळ येईल की त्यावेळी सर्व जग आपल्या धर्माची, आपल्या वैदिक धर्माची स्तुती करील। जग महायुद्धाच्या विनाशाजवळ येत चाललं आहे आणि त्यातून पळून निघाल्याशिवाय त्याला धर्म आठवणार नाही। पृथ्वीवरच्याच नव्हे तर इतर सर्व ग्रहावरच्या देखील माणसांना एकत्र आणणारा धर्म हा आपला वैदिक धर्मच खरा आहे। तू अजून लहान आहेस, तुला हे सांगून का उपयोग? पण राहत नाही म्हणून सांगतो, उद्या मी मेलो म्हणजे माझ्या म्हणण्याची आठवण होईल तुला। जीवनपणे माणसाची मत होत नाही। माझ्या वाडवडिलाने जो धर्म मला शिकवला त्याप्रमाणे मी तुला वागवणारच, मग रडलास तरी चालेल। तुम्ही पाणी तापत ठेवा, मी महादून हव्याला घेऊन येतो। Thank you.